भाऊ तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होता, तुम्ही आता शहरात पहिल्यांदा तुम्ही निघाला तुमच्या मतदारसंघामध्ये, काय कसा विषय आहे? पॉझिटिव्ह होतो, दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला होतो, सुदैवाने निगेटिव्ह येऊन आता तब्येत जरा बरी आहे. पण लोकांमध्ये आल्यावर ऊर्जा येते आणि लोकांच्या माध्यमातून काम करायची उमेद वाढते आणि शेवटी एखाद्या लोकप्रतिनिधी किती दिवस घरात राहिलं पाहिजे. तब्येत चांगली असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आज मी परत बाहेर पडलो आहे आणि डीपीडीसीच्या मीटिंगच्या माध्यमातून मतदारसंघातले काही कामं होते तर ते लोक ऑनलाईन जरी असले तरी मी फक्त पत्र देऊन निघतोय. ऑनलाईन आहे मी त्याच्यात, पण एक कलेक्टर साहेबांकडे वैयक्तिक काम असल्यामुळे पण आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज आपल्या समोर आहे सगळ्यांच्या. आणि काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, कोरोनाचा उद्रेक वाढत चाललेला आहे आपल्या निमित्ताने की आपल्या माध्यमातून मी जनतेला हेच सांगेन की प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेऊनच आपला जीव वाचवला पाहिजे. बघितले तुम्ही पॉझिटिव्ह होतात, पहिले पण समजते राजकारण खूप पेटलेलं आहे, राजकारणावरती एकमेक टिकणी टिपाटिपणी केली जाते, तुम्हाला कसं बघताय विचार तुम्ही? टिकाटिपणी करणाऱ्या करू द्या, आम्ही विकास काम करण्याच्या माध्यमातून पुढे जातो आहे. टिकाटिपणी हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही आहे. मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये या उर्वरित दिवसांमध्ये आणखी कसा जास्त विकास करता येईल तो मी पाहतो त्याच्याकडे. परवा मी आम्ही घरी मोकळा असल्यामुळे मी एक आशिष जाधव नावाचे आपले संपादक आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, त्यांचं बघितलं ते मला वाईट वाटलं ते की जळगाव जिल्ह्याची प्रतिमा अशा पद्धतीत महाराष्ट्र राज्यात जाते. टीका टिप्पणी झाली पाहिजे, वैयक्तिक नाही, विकासांवर झाली पाहिजे. विकास पहिला केंद्रस्थान असला पाहिजे प्रत्येक राजकारणाचं. माझी प्रत्येकामध्ये माझी मी वैयक्तिक कधीच टीका करत नाही, कधी करणारही नाही राजकारणामध्ये. कधी खालची टिप्पणी चालवली आहे, एकूण जी टिप्पणी केली झाली ती तशा स्पर्धेमध्ये होत नाही पण खालच्या स्तरात होत जाते. तुम्ही आमदार म्हणून कसं बघताय जिल्ह्याचं? नाही त्या लोकांना ते टिकट पण लखलाव. मी विकास काम करण्याच्या दृष्टिकोनातून हेतू माझा आहे. पालकमंत्री महोदयाच्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघात काय करता येईल तो मी प्रयत्न करतोय. त्या दृष्टीकडे जसं तुम्ही बघता तसं मी पण बघतोय. कधी तुम्ही आता कधी पत्र दिलं बस डेपोच्या बाबत मध्ये अजूनही आंदोलन चालू आहे मध्ये तुम्ही बोलला होता की मी 2 दिवसात स्टेअरिंग हातात घेईन, मात्र काय कसं बघताय? स्टेअरिंग हातात घेण्याची गरजच पडली नाही. आपण बघितलं असेल माझ्याकडे 11 शेड्यूल त्या टायमाला चालू झाले, आता 22-23 शेड्यूल माझ्याकडे चालू आहे. मी पत्र जे दिलं आहे मुख्यमंत्री महोदयांना परवाच्या दिवशी सगळ्या संघटनेनी तो जो संप होता तो थांबवलेला आहे. पण त्याच्यामध्ये काही लोक जर राजकारण करत असतील आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरगडला जाईल तर चुकीच जाईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र हेच दिलंय. तुला देतो भेटून.